महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडं नोंदणीकृत न्यूरोसर्जन म्हणून काम करतो त्यासाठीची सर्व कागदपत्र आपल्याकडं आहेत सिद्धांत हॉस्पिटलमध्ये नियमानुसारच सर्व प्रकारचे उपचार केले जातात मात्र तरीही माजी आमदार राजेश क्षीरसागर हे केवळ सुडबुद्धीनं आणि त्रास देण्यासाठी चुकीचे आरोप करत आहेत क्षीरसागर यांनी यापुढे आपल्या वैद्यकीय पात्रतेचा मुद्दा उपस्थित केला तर त्यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करू अशी भूमिका डॉ कौस्तुभ वाईकर यांनी घेतली आहे डॉक्टर कौस्तुभ वाईकर संचलित सिद्धांत हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांकडून भरमसाठ बिलं उकळली जातात तसंच हॉस्पिटलच्या वतीनं वागणूक दिली जात असल्याचा आरोप माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला होता या आरोपांचं आज डॉक्टर कौस्तुभ यांनी खंडन केलं आपण पदवी प्राप्त न्यूरोसर्जन असून त्यासाठीची सर्व कागदपत्र आहेत सिद्धांत हॉस्पिटलमध्ये आलेल्या सर्व नागरिकांवर योग्य उपचार केले जातात मात्र तरीही माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून सूडबुद्धी नाहक बदनामी होती आहे यापुढं आपल्या वैद्यकीय पात्रतेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला तर त्यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करू असा इशारा डॉक्टर वाईकर यांनी दिला बिला संदर्भात काही अडचणी असतील तर शासनानं नेमलेल्या लेखापरीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही काम करू आणि त्यांना माझं एक जाहीर आव्हान पण आहे की एक स्वतः कोविड सेंटर एक हॉस्पिटल चालवावं काय अडचणी येतात त्या बघाव्या आणि मगच कोल्हापूरच्या जनतेला तोंड दाखवावं माझ्या शैक्षणिक अर्हतेबाबत त्यांना जर काय शंका असेल दरवेळी ह्या गोष्टी काढतात त्या सर्व माझ्या डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत परत जर का त्यांनी हा मुद्दा काढला की वाईकरांकडे डिग्री नाही त्यांनी चुकीचे उपचार केलेत असं जर का ते म्हणत असतील तर मी त्यांच्यावर पाच कोटी अब्रू पाच कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि लवकर तशी नोटीसही त्यांना सोडत आहे आपलं हॉस्पिटल पूर्वी ज्या इमारतीमध्ये भाड्यानं होतं तिथला घरफाळा घरमालकाच्या नावे थकीत आहे आपला त्या घरफाळ्याशी काहीही संबंध नाही त्यामुळं क्षीरसागर यांनी खोटं बोलून प्रशासनाची दिशाभूल करू नये बिलाबाबत नागरिकांची तक्रार असेल तर त्यांनी लेखापरीक्षकांकडून बिलं तपासून घ्यावीत मात्र काही पेशंटच्या आडून हॉस्पिटलची बदनामी करू नये क्षीरसागर यांनी थेट आपल्याशी बोलावं त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यास आपण तयार आहोत असंही डॉक्टर वाईकर म्हणाले दरम्यान क्षीरसागर हे वैयक्तिक स्वार्थापोटी आपल्यावर सातत्यानं आरोप करतायत सी पी आरमध्ये बारा वर्ष उत्तम काम केलं असतानाही क्षीरसागर यांनी सतत त्रास देऊन आपल्याला राजीनामा द्यायला भाग पाडल्याचा आरोप डॉक्टर अनुष्का वाईकर यांनी केला कुणी कितीही खोट्या तक्रारी केल्या तरीही आम्ही जीवाजीव असेपर्यंत रुग्णसेवा बंद करणार नाही असंही डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांनी सांगितलं